आणि जेव्हा जेव्हा हा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होईल तेव्हा एक काम करा, एकदा तिचा चेहरा आपल्या नजरेमध्ये सामावून घ्या आणि तिच्याकडून लग्नासाठी होकार मिळवण्यासाठी तिच्या समोर नक्की हे म्हणा, तुझ्या रूपाचं, तुझ्या रूपाचं चांगलं पडलंय ना मला, दिसू द्या भले ती कशीही असू दे, ए तुझ्या रूपाचं चांगलं पडलंय ना मला, दिसू द्या माझी कारी त्यांना सुखाची झोप लागते आणि जे सिंगल आहेत एक तर त्यांना झोप येत नाही आणि नेमकी त्यांच्या स्वप्नात मुलगी येत असते, पण ती जर सतत स्वप्नात येत असेल तर तिला एकदा विचारा, अगं कळी व्हायचं नाही तर उमलतेस कशाला, कळी व्हायचं नाही तर उमलतेस कशाला, अगं लग्नाला हो म्हणत नाहीस मग स्वप्नात येतीस कशाला, अगं नाही लग्न केलंच तर चालेल पण अशी स्वप्नात येऊ नकोस, नाही लग्न केलंच तर चालेल पण अशी स्वप्नात येऊ नकोस, अगं वेडे अशी माझी झोप मोड करू नकोस, इतकं सांगून तू जर ऐकत नसेल तर तुला शेवटचं खडसाण विचारा, अगं वेडे प्रेम एकावरतीच करायचं असतं, अगं वेडे प्रेम एकावरतीच करायचं असतं आणि सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून ते सारण्याचं वाटायचं नसतं, आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचतात, परंतु माझं मत आहे सिंगल असणार आणि काळजी करू नका, या सृष्टीवरती सर्वांचं लग्न होणार, फरक फक्त इतकाच आहे काही जणांचं 22 मध्ये, काही जणांचं 25 मध्ये, काही जणांचं 30 मध्ये, आताच अलीकडे एक नवीन पद्धत आली, काय जणांचं 55-60 मध्ये सुद्धा लग्न होतं, जेव्हा तुमचं लग्न होईल तुमच्या प्रेयसीला किंवा होणाऱ्या बायकोला कुठेतरी उंच जाडी डोंगरावरती फिरायला घेऊन जावं तिला म्हणा, काय झाडी काय डोंगरा काय हाती